खरं तर मुंबईतला गणपती म्हटलं किंवा मुंबईतल्या सेलिब्रिटींचा कलाकारांचा गणेशोत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवण येते ती नाना पाटेकर यांच्या घरच्या गणेशोत्सवाची. घरगुती गणेशोत्सव जरूर असतो, मात्र इथे येणारी मंडळी संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून सगळी मंडळी इथे येतात दरवर्षी. तर कसा आहे यावर्षीचा? नाही, वडील असतानाच त्याला सार्वजनिक स्वरूप आलं होतं, खेतवाडीत असताना. मग नंतर तिकडची बिल्डिंग पडल्यानंतर इथे मग वडिलांनंतर माझ्यावर आलं ते. त्यावेळी मी आईला सांगितलं होतं वडील गेल्यानंतर की आता बस झालं गणपती, आपण ते पैसे कोणाच्या तरी मुलांच्या समोर झोपडपट्टी होती त्यांच्या शिक्षणासाठी वापरू, आपण मुलं शिकू की म्हणजे मी असेपर्यंत तरी आण. म्हटलं मी गणपती आणावा असं वाटत असेल तर जिवंत राहा. गेल्या वर्षीपर्यंत जिवंत राहिली, आता जानेवारीमध्ये 30 जानेवारीला ती गेली. त्यामुळे मला खरं सांगतो मला इथे मांडवात यावंसं सुद्धा वाटत नव्हतं. कारण मग मी मुलांना सांगितलं सचिन मल्लार प्रसाद की ह्याच्यापुढे तुम्ही गणपती आणायचं, तुम्हाला आणायचं असेल तर, नसेल आणायचं आणू नका. मी एक सामान्य लोक जशी लोक येतात इथे तसा मी येणार दर्शनाला. खर्च तुम्ही करायचा, तुम्ही पैसे कमवायचे, तुम्ही सगळं करायचं. नाना आज एक गोष्ट खूप जाणवते, आत आल्यानंतर उजव्या बाजूला खुर्ची असायची आणि तिथे आई असायची बसलेली. पण तुला खरं सांगतो मला इथे यावंसं सुद्धा वाटत नव्हतं, ती म्हातारी माझी बसलेली. त्यामुळे आता आज सगळंच रितर खूपच रित वाटतं. पण ते अरे 70 वर्ष सांभाळलं की रे तिनं मला, 70 वर्ष, 99 वर्षाची होऊन गेली तर त्यात ती इतकी सवय झालेली. बरं मला तिची इतकी सवय लागलेली, इतकी सवय. कारण मी तिला आलो घरात की मग ए आणो काय ग ए काय रे ए मेल्या, आणि त्यांचा एक विचित्र, बरं कोकणातली त्यामुळे शिव्या अगदी मुबलक छानपैकी मुक्त हसते, अगदी उधळण असायची शिव्याची, गोड गोड. एरवी तू कसा, तुला मी नाही दुसऱ्याचा अजून तो नाही तिसऱ्याचा इंटरव्ह्यू घेत बसशील रे. तिचं तसं नाही, तिचं नानाच फक्त, बाकी कोण नको. माझा कुठलाही जाहिरातीमध्ये सुद्धा जर फोटो आला तरी सुद्धा तो असा कापून एक मोठा पितळेचा डबा होता त्याच्यामध्ये जमा करायची. ती गेल्यानंतर एवढा मोठा तो डबा त्याच्यामध्ये चेपून 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 एवढं भरलेलं होतं. तुम्ही ते एक एक काढून मग तुमची डोळे झरायचे थांबत नाहीत रे. माझ्या मुलाचा फोटोवर कोणाचा पाय पडू नये. आणि मला आता इच्छा वाटत नाही, आई एक आणि दुसरं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता जो सगळा पूर आलेला आहे त्यामुळे त्यांची घरं, तुम्ही तिथे जाऊन आलो एक, इतकी वाईट परिस्थिती आहे तिथे. आता अशावेळी आपण इथे सण साजरा करणं योग्य नाही वाटत. आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मंडळींनी इतकी मदत पाठवलेली आहे तिथे, पण ते फाटलेलं आव्हाळ आहे म्हणजे ते जितकं कराल तेवढं कमी आहे तिथे, फार वाईट परिस्थिती आहे. पण आपलं मंडळी सगळीच महाराष्ट्रातली प्रत्येक वेळी अशा वेळी ते इतकी हिरिरीनं पुढे असतात, पोटाला स्वतःच्या चिमट्या घेतील पण ते मदत करतील. मग प्रत्येक जणांनी काही ती लाखो करोडोची मदत करणं गरजेचं नाही. आता खाला माझ्याकडे काम करणारी ते शोभा आहे, तिने 1000 रुपये दिले की माझ्याकडनं माझा पगार झालेला आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे, हे तिथपर्यंत गेलेलं आहे आणि आपले तितके सगळे संवेदनाक्षम आहेत. तर मग आपण ते करूया का, आज ह्या वर्षी मी म्हटलं खर्च करू नका, त्याचे अजून 1-2 घरं होतील तिथे, ते महत्त्वाचं आहे ना त्याच्यात. आणि अशा वेळी नाही करणार तर तुम्ही करणार कधी? आणि मग संचय करून तुम्ही करणार काय, कुठे ठेवणार? मला वाटतं पुराच्या पाणी आल्यानंतर, नंतर पाणी ओसरल्यानंतरचं चित्र आणखीन भीषण होतं. गंमत कशी होते बघ, वणवा लागला, आग लागली तर जळून राख होतं, पण त्याच्यावर राख होतं म्हणजे पण काही राहत नाही, रोगराही नाही. पाण्याचा पुराच्या ह्याच्यामध्ये वाईट असं आहे की ओसरल्यानंतर जास्त तुम्हाला त्रास आहे, तो सगळा राळ राहिलेला, राडा रोडा सगळं वाहून गेलेलं, कुजलेलं, दुर्गंधी इतकी आहे की तुम्ही उभे राहू शकत नाही. म्हणजे अर्जुनवाडपर्यंत मी गेलो, अर्जुनवाडच्या पुढे तो पूलच खचला होता त्यामुळे त्यांनी तो बंद केला होता. तर तिथे मग एखादी लोकल होता तिथे मोटरसायकल, म्हटलं देतो करे जरा, त्याच्यावरनं पुढे गेलो.
देवळं बिवळं तर गेलीच होती पाण्याखाली, पण पुलाच्या वरसुद्धा अजून 4-5 फुटांनी पाणी जात होतं. म्हणजे किती झालं, म्हणजे किती एवढी डेप्थ असलेली सगळी, ते सगळं गेलेलं. त्यामुळे करायला पाहिजे आपण, करूया. पण जे काही खूप मोजकेच कलाकार त्या क्षणी जेव्हा त्या लोकांना मदत हवी होती त्या क्षणी जाणारी खूप हातावरच्या बोटावर एवढी बघावी एवढी मंडळी आहेत. आपली इंडस्ट्री खूप मोठी आहे, विशेषतः हिंदी इंडस्ट्री खूप मोठी आहे. तुम्हाला असं वाटत नाही की जेवढ्या प्रमाणात बॉलिवूडच्या लोकांनी पुढे यायला हवं होतं असं झालं नाही? नाही, असं नाही रे. प्रत्येक जण करत असताना काही जण बोलतात, काही बोलत नाही. आता मी तिथे गेलो त्यामुळे तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन आला, मी तुम्हाला दिसलो. बाकी किती मंडळी आहे, त्यांनी खूप पैसे दिले, त्यांनी बाकीच्या मदतीत हातभार लावला, पण तुम्हाला माहिती नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनासपुरे की एक लक्षात ठेवायचं, कोण काय करत नाही याच्यापेक्षा कोण काय करतो याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं ना तर जास्त बरं होतं. सरकारचा जवाब असा असतो की त्यांनी कितीही केलं तरी तो थँकलेस आहे, आपण त्यांना शिव्याच देत राहणार. सरकारला मर्यादा आहे, सरकार म्हणजे सरतेशेवटी माणसंच आपण निवडून दिलेली, मग त्यांना त्यांच्याबरोबर तुम्ही का नाही उभं राहायचं. ह्यांनी हे केलं नाही किंवा त्यांनी ते केलं नाही याच्यापेक्षा मी काय केलं हा प्रश्न मला जास्त महत्त्वाचा वाटतो. आपण 600 घरं बांधायचं ठरवलं सरकाराबरोबर, सरकार त्याची जमीन देत आहे, त्याच्यानंतर त्यांचं आवास योजनेमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देईल, आणि मग आपण बांधू. पहिल्यांदा इनिशियली 600 बांधू, काही 600 वरनं ते भागणार नाही आहे. टेकडेवाडीला मग दुसरी जागा आहे तिथे, मग तिथून 5-6 किलोमीटरच आहे, तेवढं मायग्रेशन लोकांना परवडेल, मग तिथे जास्त 3-4 हजार घरं होऊ शकतात. पण तो नंतरचा, आपल्याला या क्षणाला किती जमत आहे तेवढं करत राहू यार. आणि गंमत कशी असते की ह्याच्यात बरोबर काय चूक काय ह्याची मीमांसा करत बसायचं नाही, ती मीमांसा करत बसलं तर तुम्हाला पुढचं करताच येणार या क्षणाला त्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिलासा, पाठीवर एक हात पाहिजे की नाही रे तुझं असं काय करतो. नामाचं काम जसं की आपण आधी पण पाहिलं किंवा आता पण, आता जवळजवळ 1500 जास्त घरं बांधण्याचा संकल्प तुम्ही बोलू. 600 पहिल्यांदा 600 आणि नंतरचा एक टप्पा. 3000 आहेत तिथे, पण ती एकट्याला शक्य नाही, सगळेच पाहिजेत, सरकार पाहिजे बरोबर, जमीन पाहिजे, होईल ते. पण ह्या टाउनशिप आहेत ना रे मोठमोठ्या, म्हणजे आता आम्हाला हे रहेजा कॉलेजच्या आर्किटेक्चर डिपार्टमेंट ते म्हटले आम्ही सगळेजण तुम्ही जे म्हणाल ते करायला आम्ही तयार. त्यामुळे अशा मोठमोठ्या संस्था तुमच्याबरोबर आल्यानंतर एवढं मोठं काम असतं ते एवढं वाटायला लागतं. सरकारची मदत म्हणण्यापेक्षा सरकारचा ॲप्रोच, मध्यंतरी तुम्ही अमित शहांची भेट घेतली, नितीन गडकरींची भेट घेतली, तर परदेशातल्या देणग्या असतील किंवा अशा संबंधीचं काही सॉल्ट आउट झालं आहे काही? हो, FCRAचं आमचं त्यांनी लगेच अमित शहानी तर एका नाही हे एकल होना चाहिए अशा पद्धतीनं. नितीन गडकरी तर म्हणजे तो माणूस तुला माहिती आहे, आपण तुला खरं सांगतो इतकं छान मंडळी काम करतायत, म्हणजे मी काय BJP पक्षाचा नव्हे, सगळ्याच पक्षात माझे मित्र आहेत, पण हे फार छान काम करत आहेत असं मला वैयक्तिकरित्या माझं मत असं आहे. काही जणांना पटत नसेल ते मला माझ्या गंमत कशी असते की माझा त्याच्यामध्ये कुठलाही वैयक्तिक जर का हे नसेल ना तर तुम्हाला चांगलं चांगलं दिसतं आणि वाईट वाईट असेल त्यावेळी तुम्ही बोलता की नाही मला हे पटत नाही. बरं, माझी खरंच चांगली मैत्री आहे सगळ्यांची, फडणवीसांना मी बोलू शकतो की नाही मला हे फडणवीस पटलं नाही किंवा हे फारच सुंदर केलं तुम्ही, गडकरींना मी बोलू शकतो. अमित शहानी एका मिनटात, म्हणजे एरवी तो माणूस किती वेळ भेटतो कोणाला माहिती नाही, आम्ही 35 मिनटं बोलत बसलो, अवांतर बोलत होतो. मी म्हटलं महाराष्ट्राला या क्षणाला जी आहे ही जी आता गरज आहे, परिस्थिती खूपच वाईट आहे, तर त्याच्यामध्ये कुठेही आखडता हात घेऊ नका. म्हटलं माझ्यापर्यंत मी बोललो म्हणून काही ते करणार आहेत अशातला मुद्दा नाही, पण तुम्हाला ज्यावेळी शक्य असतं त्यावेळी तुम्ही मग ते बोलून टाकायचं आणि त्यावेळी तुम्ही मागता, त्यावेळी तुमच्यासाठी नाही म्हटल्यानंतर लोक त्याचा निश्चितपणे विचार करतात. नाना जेव्हा असं काम करतात, सामाजिक काम करतात, त्यावेळेस कौतुकाचे खूप शब्द येतात आणि जेव्हा एखादा वाद येतो तेव्हा खूप टीका होते, वाईट वाटतं? नाही नाही, ते होणारच, कोणाच्या बाबतीत नाही होत, होते की कोणाच्या बाबतीत होत नाही, पण त्यावेळी एक असते टीका आणि एक असतो गैरसमज. गैरसमजामधून जर केलेलं असेल त्यावेळी वाईट वाटतं, पण त्यावेळी कधीही तुम्ही त्याचं स्पष्टीकरण द्यायचं नाही. लोकांना ज्यावेळी वाटत असतं तेव्हा वाटू द्यायचं, वाटू काय माझ्या काल पाठीवर थाप ठेवलीस तू,
तुला डोक्यामध्ये असं काहीतरी आलं, वाईट वाटतंच. आपल्या मंडळीने काही बोलणं किंवा काय, त्याचं वाईट वाटतं. म्हणजे आपण एवढंच कमावलं का आयुष्यात? एवढंसुद्धा नाही मी, एवढासुद्धा तुझा माझ्याबद्दल विश्वास नसेल. मग त्यावेळी थोडं वैफल्य येतं, वाईट वाटतं की नाही नको. मग वैराग्य येतं वैफल्यापेक्षा, की नको वाटतं, काय कशासाठी हे, एवढा सुद्धा तू मला ओळखत नाहीस. आणि मग म्हणे मी तुला स्पष्टीकरण द्यायचं, सांगायचं मी काय तुला माहीत नाही, आणि मी तुला काही माहीत नाही, आणि तू विचारून मी जर सांगणार असेल मी असा आहे, तर ते असण्याला काय अर्थ आहे. नाना, एका केसची खूप चर्चा झाली, जी केस तुमच्या संदर्भात कोर्टामध्ये पोलिसांमध्ये त्याच्या गोष्टीची खूप चर्चा झाली, म्हणजे संपली आहे, कुठपर्यंत आलं आहे काय सांगाल? पोलिसांच्या बाजूने त्याने ते दिलेलं आहे, आणि आता न्यायप्रविष्ट असली एखादी गोष्ट तर त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य नाही. पोलिसांनी त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे की त्याच्यात काही तथ्य नाही आहे, पण त्याच्यानंतर जे काही होत राहील ते होत राहील. आपण ह्याच्याबद्दल आता चर्चा करणं बरोबर नाही, पण माझ्या बाजूने हा विषय संपलेला आहे. ज्या दिवशी या गोष्टीचा आता ते ठरवतील काय जे असेल, त्यामुळे मग अशी बोललो की मी फक्त त्यातलं सगळ्यात उत्तम चर्चा त्याबद्दल न करणे एखादी. आणि खरंच आहे की तुमच्या कुठल्याही गोष्टी न्यायप्रविष्ट असल्यानंतर त्याच्यावर मतप्रदर्शन करण्याचा तुम्हाला हक्क नसतो. आपण बोलू त्यावेळी सविस्तर त्याच्याबद्दल, मला कधीच त्याच्याबद्दल न बोलणं असं काही नाही, पण बोलू आपण. मला माहिती आहे आज आईचं सुद्धा सगळं लक्ष या घराभोवती असणार आहे. आज कोण आलं आहे, कोण गेलं आहे, हे सांगावं असं वाटतं आहे आईला. नाही मी तुला खरं सांगू का, आता तू हे सगळं म्हणलं, मी मगापासून बोलतोय, खूप जणांशी बोललो, काही गोष्टी मला माझ्यासाठी ठेवाव्याशा वाटतात. कारण मला आता खूप एकटं वाटतं, त्यावेळी मी एकटाच असतो माझ्याबरोबर, त्यावेळी माझी म्हातारी असते माझ्या, तिथं ती पाहतच असणार निश्चितपणे, ती इथे रेंगाळत असतात, करतायत की नाही, गणपती आणलाय की नाही, सगळं बरोबर झालं आहे की नाही. माध्यमं आहेत की अजून दटावण्याची, स्वप्नात येईल आणि जे अशी मस्त देईल मुस्कटीत माहिती, ते आहे रे ते असतंच. पण म्हणजे मला, मी नाही म्हणत की तुमच्या फक्त मनात असतं म्हणून ते तुमच्या याच्यामध्ये येतं, स्वप्नामध्ये येतं, असं नाही आहे. मला असं वाटतं की तो तुमचं नातं ते तेवढं असलं ना तर ते होतंच. यस, खूप शुभेच्छा. आईसोबत आहेत रे, आणि असाच आशीर्वाद असू दे आईचं. खूप खूप थँक्यू बाळा, थँक्यू.